अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। मला असं वाटतं की ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाले, आक्षेप घेण्यात आले, त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता। आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत, तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल? त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा घेतला गेला पाहिजे, यानंतर SIT समोर गेलं पाहिजे, तरच खरंच चौकशी होऊ शकेल। नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वाशिंगमध्ये त्यांचा माणूस टाकला रे टाकला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो, तसं गिरीश महाजनही या वाशिंगमध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे। शरद पवार साहेबांनी काय केलं ते सांगण्यापेक्षा आता तुम्ही काय करतात ह्याला जास्त महत्त्व आहे। मराठ्यांना आरक्षण फक्त आम्हीच देऊ शकतो अशी राणा भीमदेवी गर्जना, थाटाची गर्जना तुम्ही केली होती। आत्ताही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मराठ्यांना आम्ही OBC आरक्षण देऊ असं गिरीश महाजनांसहित सांगितलं होतं। मग आता ते बाकीच्या याच्यावर टोलवाटोलीपेक्षा तुम्ही काय दिवे पाडता आहे, काय दिवे लावता आहात ते महाराष्ट्राला समजलं पाहिजे। आता त्याविषयी वादांमध्ये न जाता तुम्ही काय करता आहात ह्याच्या त्याच्यावर जबाबदारी झटकल्यापेक्षा माझं म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर 17 डिसेंबरपर्यंत याबाबत काही योग्य निर्णय घेतला नाही OBC आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, तर मला माझ्याजवळ असलेल्या गिरीश महाजनांनी दिलेलं रेकॉर्डिंग की आम्ही OBC तुम्हाला आरक्षण देऊ हे मला व्हायरल करावं लागेल असं म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की जरांगे पाटलांनीही अधिक वेळ न घालता नेमकं माननीय मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन गिरीश महाजनांनी तुमच्यासमोर काय बोलणं केलं हे महाराष्ट्रातील जनतेला समजलं पाहिजे। दाऊदच्या बायकोबरोबर माझं संभाषण झालं अशा स्वरूपाचा एक आक्षेप माझ्यावर त्या कालखंडामध्ये लावण्यात आला आणि त्याची चौकशी झाली। चौकशीमधून त्यामध्ये तथ्य नाही असंही समोर आलं। आता त्या ठिकाणी कुठलाही पुरावा नव्हता, पण आता गिरीश महाजन सलीम कुत्ता याच्याबरोबर त्या पार्टीमध्ये उपस्थित होता याचे फोटो प्रकाशित झालेले आहे आणि ते फोटो असे आहेत की त्या ठिकाणी देशद्रोही व्यक्तीचे तुमचे संबंध आहे असा ज्यावेळेस आरोप सुधाकर बडगुजर यांच्यावर तुम्ही करतात आणि त्याची SIT चौकशी करण्यासाठी SIT नेमली जाते, त्या SIT गिरीश महाजन आणि त्या संदर्भामध्ये जे कोणी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे। मग गिरीश महाजनांचाही सरळ सरळ या ठिकाणी सलीम कुत्त्याबरोबर त्या ठिकाणी फोटो दिसतो आहे, पार्टीमध्ये उपस्थिती दिसते आहे, त्यामुळे देशद्रोहींशी गिरीश महाजनांचे सरळ संबंध आहे का, या घटनेची पण चौकशी करण्याची आवश्यकता आहे। नाही, सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे। त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं। उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही। आणि दुसरा विषय असा आहे, ते कुठंतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत। नाशिकचे मोठे धर्मगुरू होते, मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, त्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी सगळ्यांना आम्हाला सगळे लोक प्रतिनिधी होतो, मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो, त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी। पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फस्टेड झालेले आहेत, त्यांची तब्येत त्याच्यातल्या ज्या त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी MIDC प्रकरणामध्ये 27-28 कोटी रुपयाचा दंड त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीच्या ताट्यात झालेल्या आहेत। आता स्वतः 84 एकर जमिनीतला सगळा मुरुम त्याने विकून टाकला, SIT नेमली गेली, 137 कोटी रुपये दंड त्यांना त्याच्यामध्ये झाला आणि आता त्यांची परिस्थिती आता इतकी केविलवाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते फस्टेडमध्ये गेलेले आहेत। त्यांना कळत नाही काय बोलावं काय बोलू नये आणि म्हणून ते वाटेल तसे आरोप करतायत, बेछूट आरोप करतायत। पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्यावर असलेले सगळे ते आर्थिक बोजा ताण त्यांच्यावर जो पडलेला आहे, कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघितलं आहे 137 कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे। 27 कोटी रुपये म्हणजे 30 कोटी रुपये रेडी रेटनरची प्रॉपर्टी 3 कोटीत खरेदी केली, 27 कोटीचा डिफरन्स, 8 वर्ष झाले त्याच्यावर तो व्याज दंड असा 30 कोटीचा दंड त्यांना परत बसला, त्यांच्याकडे प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे, त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही आणि त्यामुळे ते खूप त्याची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे आणि त्यामुळे मग त्यांना बेछूट आरोप मग माझ्यावर बोलत आहेत, देवेंद्रजींवर बोलत आहेत,
काही आरोप करतायत, मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही. त्यांचा खरं म्हणजे आता आम्हाला त्यांची क्यू करावीशी वाटतं बिचाऱ्यांची, त्याशिवाय दुसरं आमच्याकडे शब्द नाही. कारण एकेकाळी आमच्याकडे ते 20-25 वर्ष आमच्यासोबत राहिले, आमचे सहकारी आहेत, पण आज त्यांची परिस्थिती बघून, त्यांनी केलेले सगळे कारनामे बघून, कारण त्याच्यामध्ये घरच्या लोकांनी भोगावं लागलं, 2.5 वर्ष त्यांचे जावई बिचारे जेलमध्ये राहून आलेत, ते म्हणतात मी काही केलं नाही, मग ते कशामुळे गेलेत हे त्यांनी सांगावं. पण त्यांची परिस्थिती अतिशय त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार टीका टिप्पणी करायची नाही. सलीम कुत्ताच्या प्रॉपर्टीत तुम्ही हजर झाल्याचा आरोप केला जातोय, नक्की वस्तुस्थिती काय? याच्यावर मी हक्कभंग आणणार आहे. मी सांगितलं तुम्हाला की 9 वर्षापूर्वी कुंभमेळ्याच्या वेळेला एक लग्न त्या ठिकाणी आमचे नाशिकचे मोठे मौलाना जे सगळे मस्जिदचे ते त्या ठिकाणी होते, त्यांनी खूप आग्रहाचं आमंत्रण मला सगळ्यांना दिलं होतं. सगळं नाशिक शहर त्यातले सगळे प्रतिष्ठित आमदार खासदार सगळे त्या लग्नात हजर होते. आता त्या लग्नामध्ये समोरचे लोक कोणी आक्षेपार्ह होते असं त्यांचं म्हणणं आहे, आता आम्हाला ते माहीत नाही. नाशिककरांच्या मौलांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं, म्हणून आम्ही सगळेजणं नाशिकमध्ये मोजून सगळे लहान मोठे सगळेजण त्या ठिकाणी त्या लग्नामध्ये हजर होतो हे मी मान्य करतो. आणि हे 10 वेळा TV वर दाखवलं गेलेलं आहे, हे काही आजचं नवीन नाही आहे, त्यामुळे काहीतरी मुद्दाम वैफल्यग्रस्त अवस्थेत बोलायचं, परिस्थितीमध्ये बोलायचं, त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही. म्हणजे त्यांची प्रॉपर्टी रेडी रेटरमध्ये 40 कोटीची आणि त्यांना आता 170 कोटी रुपयाचा दंड झाला आहे, तो त्यांना व्हाईटमध्ये भरायचा आहे. त्यामुळे मानसिक अवस्था त्यांची फार खराब झालेली आहे, वैफल्यग्रस्तने झालेले आहेत, त्यामुळे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी काहीतरी बडबड करत असतात. सुधाकर बडगुजर त्यामध्ये आढळून आला आणि त्यामुळे कदाचित अडचणीत आल्यामुळे तुमच्यावरती असे आरोप केले जातात असं वाटतं? ते कोण सलीम कुत्ता गीत्ता काय ते मला माहीत नाही, मी कोणाला खरं ओळखत नाही ते कुठे काय, पण त्या पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर दिसत आहेत. दादा भुसेंनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, त्याची चौकशी नेमली गेलेली आहे. काय चौकशी आणि ती जे होईल ते त्यातून निष्पन्न होईल, कारण ते डान्स वगैरे करतात त्या पार्टीमध्ये कुठेतरी कुठे होते जागा वगैरे मला माहिती नाही, पण त्याची चौकशी यासाठी त्या ठिकाणी चाललेली आहे. चौकशी आणि ती जे बाहेरील निष्पन्न येईल त्यातून काय ती कारवाई होईल. जरांगेंची काल आपण भेट घेतली आहे, त्यामध्ये कशा पद्धतीमध्ये दोघांचा आपला समन्वयाची चर्चा झाली, कशा सकारात्मक? नाही, सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे मी त्यांना सांगितलं. गेल्या महिनाभरामध्ये किती गतीने काम त्या संदर्भात चाललेलं आहे हे मी त्यांना सांगितलं, त्यांनाही ते पटलेलं आहे. त्यांनी आपल्यासमोर सांगितलं मीडियासमोर की सरकारच्या बाबतीमध्ये काही आमचा कुठे आक्षेप नाही आहे, अतिशय गतीने वेगाने न्यायमूर्ती शिंदे समिती त्या ठिकाणी काम करते आहे, सगळे अधिकारी जिल्हाधिकारी त्या ठिकाणी काम करतायत, आणि म्हणून त्यांनी समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं. पण आज त्यांची त्या ठिकाणी सभा मिटिंग काही प्रमुख कार्यकर्त्यांची आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि आज ते निर्णय घेतील. 24 तारखेचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे, पण मी सांगितलं की आपल्याला जर कायमस्वरूपी आरक्षण घ्यायचं असेल तर टिकवायचंच असेल तर थोडा वेळ अजून द्यावा लागेल. आपण क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुद्धा कोर्टामध्ये गेलेलो आहोत, आपण बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून सुद्धा नवीन एक दुसरा त्याच्यावर पर्याय शोधलेला आहे, तो सुद्धा ते सुद्धा सगळी पाहणी आर्थिकदृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल ही सगळी कसे सामाजिकदृष्ट्या असेल हा समाज कसा मागासलेला आहे ते बघून त्यांना आरक्षण कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा शासन त्या ठिकाणी विचार करत आहे. पण तो निश्चित मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे, देवेंद्रजींनी सांगितलं आहे, अजितदादांनी सांगितलं आहे की आम्हाला आरक्षण हे द्यायचं आहे, 100% द्यायचं आहे. गेल्या काळात सुद्धा देवेंद्रजींनीच मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलेलं होतं, दुर्दैवाने ठाकरे सरकारने ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु आम्हाला आरक्षण द्यायचं आहे, पण ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे आणि त्यासाठी थोडा वेळ जरी द्यावा लागला अजून तरी आपण तो द्यावा. आपण बघतायत सरकार किती गतीने काम करत आहे. मुदतवाढ मिळेल असं वाटतंय तुम्हाला त्यांच्याशी? नाही मिळेल, कारण त्यांनाही पटलेलं आहे आम्ही ज्या गतीने काम करतो आहे आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय रोज चालू आहे, त्याच्यावर निर्णय लवकर होणार आहे. आपण बॅकवर्ड कमिशन मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी नेमलेला आहे, ते आता कामाला लागले आहेत. परवा त्यांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, आपण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसरे अध्यक्षांवर नेमले सदस्य नेमलेले आहेत आणि ते अतिशय वेगाने काम करतायत. मला वाटतं हे त्यांचंही पटलेलं आहे, सगळ्या समाजमाध्यमांना पटलेलं आहे की अतिशय वेगाने सरकार हे काम करत आहे, सरकारचं प्रामाणिक हेतू त्यामध्ये त्याचं लक्षात आलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे निश्चित थोडा अवधीतही देतील. अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. काल आपण बघितलं ती लाईव्ह होती, ती काही आमची काही बंद दरवाज्यात कुठली चर्चा नव्हती, ती सर्व ऑनलाईन होती, म्हणजे ती सगळ्यात समोरच होती. आपणच त्या ठिकाणी सगळे आपले कॅमेरे त्या ठिकाणी लागलेले होते आणि आम्ही सगळे समक्षच बोललेलो आहोत. भाऊ खडसेंनी सांगितलेलं आहे जरांगे पाटीलला की 17 तारीख होऊन गेलेली आहे, जे गिरीश महाजन हे आले होते त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल करा, जास्त वेळ न बघता. खडसेंची मानसिक परिस्थिती फार खराब झालेली आहे, ते कुठेही काही संबंधित बोलत असतात. मला वाटतं त्यांना माझ्याशिवाय कोणी दिसतच नाही आता सध्या, असं झालेलं आहे. त्यांना झोपता जागता स्वप्नात जागेपणी फक्त गिरीश महाजन त्या ठिकाणी दिसतो. आता त्यांनी केलेले पाप आहेत ते त्यांना भरावे लागत आहेत, अर्थात माझा काय दोष आहे?
84 एकर जमीन घेऊन त्यांनी सगळ्या मुरुम जमिनीचं विकून टाकलं, रॉयल्टी 1 रुपया न भरता. आज एखाद्या सामान्य माणसाने एखादं ट्रॅक्टर त्याचं मुरुम पुढे काढायचं, शेतातली माती काढायची म्हटले तर त्याला लगेच तहसीलदार पकडतात, तलाठी पकडतात, 1.25 लाख रुपये दंड करतात. या बाजारांनी पूर्ण 84 एकर जमीन मोठी टेकडी भुईसपाट करून टाकली आणि रुपयाची रॉयल्टी भरली नाही. आता याला दंड होणार नाही का? मग तो दंड लागला भरावा लागला तर यात माझा दोष आहे का? भोसरी MIDCची जमीन 29 कोटी 70 लाख रुपये रेडी रेटनर असलेली जमीन त्यांनी 3 कोटी 60 लाखामध्ये त्या ठिकाणी फक्त 3 कोटी 60 लाखामध्ये त्या ठिकाणी फक्त घेतली. सत्तेचा दुरुपयोग केला. त्याच्यामध्ये तिथे रजिस्टर होते ते 3 महिने जेलमध्ये जाऊन आले. याचे बिचारे जे जावे त्याचा काही दोष नाही, ते बिचारे 2.5 वर्ष जेलमध्ये जाऊन आले, यात माझा दोष आहे का? म्हणजे तुम्ही सगळे कारनामे करायचे, काय धंदे करायचे, वर शिरदोरसारखं बोलायचं, मी शाव असल्यासारखं. मला वाटतं त्यांची मानसिक अवस्था खूप खराब झालेली आहे. त्यांच्याबद्दल बिचाऱ्याबद्दल न बोललेलं बरं.